15 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग 26 मधील रत्नमंजिरी नगरात मोठ्या प्रमाणात रस्ता नसल्यामुळे संपूर्ण नगर चिखलमय झाले होते. त्यातच येथील रहिवासी दादा शेख गवळी यांचे निधन झाले. परंतु घरासमोर डांबरी रोड नसल्यामुळे चिखलातच मयत विधी करावा लागतोय. त्यांची तिरडी चिखलातच बांधली जात होती. यावेळी येथील नागरिकांनी ही बाब माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सांगितल्यानंतर त्यांनी लागलीच सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेलीउगले आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांना कळवूनही काहीच उपाययोजना होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर नागरिकांमधून सोलापूर महानगरपालिकेविषयी प्रचंड नाराजी निर्माण होत आहे. आयुक्त शीतल तेलीउगले यांनी या भागातील समस्या जाणून घेऊन तात्काळ येथील नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्थानिक नागरिक टॅक्स स्वरूपात महापालिकेला 100% टॅक्स भरूनही त्यांच्या नगरातील कामे होत नाहीत ही शोकांतिका आहे असे संतप्त झालेल्या नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. स्थानिक कामे तात्काळ व्हावीत, अन्यथा येणाऱ्या काळात नागरिक समवेत उघड आंदोलन छेडावे लागेल असा इशारा भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिला. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.